नमस्कार. वी 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी शैला. बघूयात मराठी बुलेटिनमध्ये कुठल्या बातम्या असणार आहेत खास. वैजापूर येथील विविध मागण्या घेऊन गुरुवारी अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनच्या 200 अंगणवाडी सेविकांनी सहभागी होत आपल्या मागण्यांसंदर्भात असोसिएशन अध्यक्ष सुधीर सोनवणे, उपाध्यक्ष माया मस्के यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. अंगणवाडीची वेळ सकाळी 8 ते 1 पर्यंत करावी. अंगणवाडी शिक्षकांना पूर्व प्राथमिक शिक्षक पदावर नेमावे. यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाची रिक्त पदे भरा. पेन्शन लागू करा. अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. वी 24 तास करिता विशाल त्रिभुवन, वैजापूर. भद्रावती शिक्षण संस्थेच्या वतीनं मुलींना मानाचे स्थान आणि समान वागणूक मिळावी हा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मुलींना जन्म देणाऱ्या 7 पालकांचा गौरव करण्यात आलाय. कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्थाचे डॉ. विवेक शिंदे, डॉ. प्रिया शिंदे, प्राचार्य जयंत पानखेडे, हेमराज लडके यांच्यासह इतर सहकारी मंचावर उपस्थित होते. डॉ. विवेक शिंदे म्हणाले की समाजात मुलगा मुलगीमध्ये भेदभाव न करता समाजात घरात समान वागणूक द्यावी. समाजात मुलींच्या जन्माबाबतचे महत्व समजावून सांगण्यासाठी येत्या 19 जानेवारी रोजी रन फॉर डॉटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. शहराला एक सामाजिक वारसा लाभलेला आहे आणि हा सामाजिक वारसा असाच जपलेला असावा म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या वतीने आम्ही दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करतो. मागच्या वर्षी आम्ही रन फॉर युनिटी एकतेचं रूप दाखवण्यासाठी हा उपक्रम चालू केला होता आणि त्यात भद्रावतीकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे यावर्षी त्याच उत्साहाने आम्ही रन फॉर डॉटर या थीमच्या अंतर्गत मुलींचं आणि महिलांचं समाजातलं महत्त्व पटवण्यासाठी आणि एक चांगला संदेश या मार्फतीनं समाजामध्ये देण्यासाठी रन फॉर डॉटरचं आयोजन केलेलं आहे आणि यातसुद्धा आम्हाला भद्रावतीकरांचा एक उदंड प्रतिसाद आणि सहकार्य आम्हाला लाभत आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त भद्रावतीकरांना आणि परिसरातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी 19 जानेवारी महिन्यातली सकाळचा 8 वाजताचा वेळ या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राखून ठेवावा आणि सगळ्यांनी आपल्या परिवारासोबत या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. 2 आणि 3 मुली असलेल्या मुलींच्या पालकांच्या हस्ते रन फॉर डॉटर या बॅनरच्या अनावरण करण्यात आले. यावेळी जफर शेख, ऍडव्होकेट प्राशिद ताते, सुशील देवगडे यांच्यासह आदी मान्यवरांना शाल आणि श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, प्राध्यापक, शाळेचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. वी 24 तास करिता जावेद शेख, भद्रावती. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमध्ये NRCCA समर्थनार्थ सर्वपक्षीय जनता मोठ्या संख्येने संग्रामपूर बसस्थानक ते तहसील कार्यालय येथे एकत्र आले आणि मोर्चा काढण्यात आला. यावेळी संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं. पोलिसांच्या देखरेखीखाली ही रॅली शांततेत पार पडली. सर्वपक्षीय म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माकप या सर्वांच्या वतीनं आणि जे काही समविचारी पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आणि या संग्रामपूर तालुक्यातील जनतेच्या वतीनं मूकमोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे. तो म्हणजे खऱ्या अर्थानं जे अन्यायकारक CAA कायदा झाला आहे आणि त्याचबरोबरीनं NRCCA कायदा ही लागू करण्याचा मानस असलेल्या या सरकारच्या विरोधातला हा मूकमोर्चा होता. ज्या सरकारनं या ठिकाणी विकासात्मक राजकारण खऱ्या अर्थानं करायला पाहिजे होतं ते विकासात्मक राजकारण सोडून त्यांनी जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये भांडणं कसे लागतील त्या पद्धतीनं यांचा आजचा जो कारभार चालू आहे त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं निषेध करतो. या भारतामध्ये सर्व धर्मीय, सर्व जातीपातीचे लोक अतिशय शांतने नांदतात. कुठंही आजपर्यंत या देशामध्ये असा कोणताही उचित प्रकार नाही झाला की सरकारला अशा प्रकारचं पाऊल उचलावं लागेल म्हणून. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणते अशा प्रकारचे प्रसंग आले नाहीत, परंतु आता सरकार जेव्हापासून इथं भाजप सरकार जेव्हा केंद्रामध्ये आलो तेव्हापासून या देशाच्या अधोगतीकडे चाललं. आज या देशाचा विकास दर जो आहे तो 8% वरून 3% आला आहे. त्याची या भागात मंदीची खूप लाट आली आहे.
पण सर्वीकडून अगदी नोटाबंदीमुळे सर्वत्र नुकसान झालंय, बेरोजगार झाले आहेत. ज्याप्रमाणे सत्ता देताना या सरकारने आश्वासन दिले ते कोणतंच पूर्ण झालं नाही आणि सर्वीकडे सरकार अगदी सर्वदृष्टीने फेल झालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी आणि राम मंदिराचा मुद्दा राबवून अशाच प्रकारे देशामध्ये धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण केलं आणि आज राम मंदिराचा मुद्दा निकाला निघाला, त्यावेळी जे देशातील सर्व धर्मीयांनी सुप्रीम कोर्टाचं अगदी त्या निर्णयाचं स्वागत केलं आणि कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही की जे या देशाच्या पंतप्रधानाने गृहमंत्र्याला अपेक्षित होतं तशा प्रकारचा प्रकार या देशात घडला नाही. V24 तास करिता नंदकिशोर शिरसोले, संग्रामपूर, बुलढाणा. सेलू येथील पोलीस स्टेशन जवळील महाराष्ट्र बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून मुख्य रस्त्यावरील संपूर्ण मशीनच पळवून नेल्याने एकच खळबळ माजले. जिल्ह्यात ATM मशीन फोडण्याच्या घटना वाढल्या असून गेल्या काही दिवसांपूर्वी सेवाग्राम येथे ATM पळवून नेण्याची ही घटना घडली होती. आता सेलूमध्ये ATM मशीन चोरी ही सेवाग्राम येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलीस पेट्रोलिंग आणि पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा ATM चोरीची घटना सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. V24 तास करिता प्रमोद पानपुडे, वर्धा. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि प्रयास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच भारतीय संविधान ग्रंथावर आधारित धम्मज्ञान स्पर्धा परीक्षा 19 जानेवारी 2020 आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा घेण्यामागील संस्थेचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध धम्म तसेच भारतीय संविधान या ग्रंथाचा अभ्यास करून नागरिकांना कुठले मूलभूत हक्क, अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य दिले आहे याची माहिती व्हावी, संविधानाप्रती जागृती निर्माण व्हावी असे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष मान्यवर भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. स्मारक समिती व प्रयास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी बुद्ध आणि धम्म व भारतीय संविधान या विषयावर धम्मज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. बंधूंनो, ही स्पर्धा घेण्यामागील उद्देश असा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिलं होतं आणि या ग्रंथाबद्दल हा ग्रंथामध्ये तो बौद्ध धर्माच्या आणि आंबेडकरी विचाराच्या सर्वोच्च असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची माहिती शहरातील जनतेला, विद्यार्थी, युवक, बालक, नागरिक यांना व्हावी त्याकरता आम्ही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, जेणेकरून बाबासाहेबांचा विचार प्रसार घरघरी जावं हा त्यामागील आमचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे सध्या देशामध्ये संविधान याबाबत चर्चा आहे. बाबासाहेबांनी या देशाला असा आदर्श असं संविधान दिलं, त्या संविधानामध्ये मूलभूत हक्क, कर्तव्य आणि त्यांचे अधिकार याची जाणीव त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नोंद केलेली आहे. त्या संविधानाची माहिती घरघरी जावी आणि लोकांना संविधान काय याबद्दल माहिती व्हावी आणि संविधानाबद्दल लोकजागृती निर्माण व्हावी या भावनेतून संविधान या विषयावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 50% मार्क बुद्ध आणि धम्मा या विषयावर आहेत आणि 50% मार्क भारतीय संविधान या विषयावर आहेत. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहील, आम्ही त्यांना पेन देऊ आणि फक्त टिकमार्क करायचे आहे आणि त्याच वेळेस आम्ही या स्पर्धेचा निकाल लावून त्याच ठिकाणी आदरणीय भंते सुरेश साई यांच्या शुभ हस्ते प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. याकरता मागील वर्षी आम्ही घेतलं, आम्हाला चांगला सहकार्य प्रतिसाद मिळालं, हा आमचा दुसरा वर्ष आहे आणि आता 6,000 अपेक्षा आमच्याकडे झालेली आहे. अजून आपल्याला 10 दिवस बाकी आहेत. आमची 10,000 तरी विद्यार्थी, युवक या स्पर्धेमध्ये भाग घेतील अशी आमची अपेक्षा आहे. आपण या स्पर्धेमध्ये ह्या स्पर्धेबाबत जनतेला माहिती व्हावी याकरता आम्हाला प्रसिद्धी द्यावी आणि हा संदेश लोकांपर्यंत जावा की अशा प्रकारची स्पर्धा दीक्षाभूमीमध्ये आदरणीय भंते सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
ही सर्व संकल्पना आदरणीय भंते सुरेश असा यांची आहे। त्यामागील आशय असा आहे की धर्माचा प्रसार आणि प्रसार व्हावं, जनतेला बुद्ध धम्माच्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची माहिती व्हावी या भावनेतून भंतेजींनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि अशा प्रकारे स्पर्धा घेण्यामागील त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं। आजच्या काळात महिला आणि किशोरावस्थेतील मुले मुली यांच्या प्रमुख समस्या म्हणजे लठ्ठपणा किंवा विस्मरण होय। यात समस्यांचे निराकरण करण्यासाठी समत्व थेरपेटिक्स, योग नॅचरोपॅथी सेंटर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड नॅचरल थेरपीद्वारे 12 जानेवारीला फिट इंडिया मुवमेंट हेल्थ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यशाळेची माहिती देण्याकरिता डॉक्टर राधिका वझलवार आणि डॉक्टर माधुरी इंदूरकर तसेच आयुष मंत्रालयाचे डॉक्टर मक तनिजा यांनी पत्र परिषद घेतली। आयुष मंत्रालय के इंडियन इंस्टीट्यूट ऑफ योगा नेचुरोपैथी की तरफ से एक कार्यशाला इंडियन जो आई रिलीफ सेंटर है राहते कॉलोनी में वहाँ पर आयोजित किया जा रहा है 9:30 से 12:30 तक। इसमें हम किशोरियों को, छात्रों को और वृद्ध को मेमोरी एनहेंसमेंट के बारे में और मेमोरी एनहेंसमेंट के साथ साथ उसका जो अतिरिक्त लाभ है आँखों की ज्योति के बढ़ाने के उपाय के बारे में विस्तृत जानकारी देंगे। इसी श्रृंखला में हमारे साथ डॉक्टर लक्ष्मी श्रीखंडे महिलाओं के रोगों के बारे में जो कन्याओं में होता है, डॉक्टर तारणी तनेजा जो बच्चों में कन्याओं में ओबेसिटी होती है उसके बारे में जानकारी देंगी, PCOD के बारे में जानकारी देंगी। 10 मिनट का हम प्रैक्टिकल सेशन देंगे जिसमें हम सही ढंग से ओम का उच्चारण करना, त्राटक करना और सूक्ष्म व्यायाम के द्वारा शरीर को निरोग रखना, मस्तिष्क की क्षमता को बढ़ाना, कैसे हम फोटोग्राफिक मेमोरी पा सकते हैं, कैसे जो मिड ब्रेन एक्टिवेशन की साधारण तरीके हैं उसके द्वारा ये प्राप्त किया जा सकता है उसकी विस्तृत जानकारी देंगे। हम आभारी हैं कि आदरणीय नितिन गडकरी जी ने हम लोगों को आशीर्वाद देने का आने का वचन दिया। तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा हिंदी चित्रपट तानाजी आज प्रदर्शित झालाय। या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, शरद खेळकर आणि काजोलची मुख्य भूमिका आहे। महाराष्ट्रातील योद्ध्यांच्या कहाणी सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी नागपूरकर सुद्धा मराठा मुळ्या वेशभूषेत चित्रपटगृहामध्ये पोहोचले होते। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा असला पाहिजे या चित्रपटात दाखविण्यात आला आहे असे प्रेक्षकांनी सांगितले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत मावळा कसा असला पाहिजे हे या पिक्चरमध्ये खूप चांगल्याने दाखवलं गेलेलं आहे। महाराजांचा, छत्रपती महाराजांचा, मावळ्यांचा, मराठ्यांचा इतिहास जो आहे तो आत्तापर्यंत बहुतेक महाराष्ट्रापुरता मर्यादित होता, काही प्रमाणात तो आता पूर्ण भारतभर पर्यायाने जगभर पोचला जाईल असे आम्हाला हा पिक्चर पाहून वाटते। आम्ही जवळजवळ 55 ते 60 जण होतो, सगळेजणं व्हाईट कुर्ता पायजामा आणि फेटे बांधून आलो होतो। सकाळी संदल होती, इथे तुतारा बितारा वाजवल्या, आम्ही सगळं गेलं आणि नंतर मग आम्ही पिक्चर पाहायसाठी गेलो। आत्ता आमचा आम्ही आता तानाजी हा मूवी बघितला आम्ही आणि त्यात एक योद्धा कसा असला पाहिजे आणि तसंच एक छत्रपती शिवाजी महाराजांनी जो या देशात किंवा या राज्यात जो इतिहास घडवला आणि एक खूप राजाची प्रजा नेमकी कशी असावी, राजाची प्रजा ही नेहमी नेमकी कशी असावी आणि त्यात जी राजाच्या प्रजेमधले जे नेमके जे योद्धा होते श्री तानाजी मालुसरे याच्याबद्दल हा अतिशय एक चांगला उत्कृष्ट दर्जेदार असा एक हा पिक्चर होता आणि त्याचा आम्ही आनंद घेतला। तर मराठी बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, आपण पाहत राहा 24 तास। नमस्कार।